Hello, my dear friends. Today we are going to learn meaning and types of transactions. So let's begin. Meaning of transaction: exchange of goods and services between two persons or two parties for money or money's worth is known as a transaction. Here in this picture, you can see two persons are there and they are exchanging something for money. So transaction in Marathi it is called as vyavahar. So vyavahar manje kay? Exchange of goods and services between two persons or parties. Don vyaktin madhil vastu kiwa sevancha devan ghevanila apan vyavahar manaycha. Ani he vastunche kiwa sevanche devan ghevan yamade rokhine hou shaktat. किंवा पैशाच समान मनी और मनीज वर्थ या प्रमाणे होऊ शकतं, याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स? ट्रान्झॅक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज द मॉनेटरी ट्रान्झॅक्शन अँड अनदर इज नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. सो मॉनेटरी ट्रान्झॅक्शन इज अगेन क्लासिफाइड इन टू कॅश ट्रान्झॅक्शन अँड अनदर इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे पैशाशी संबंधित असलेले व्यवहार आणि ज्यामध्ये पैशाचा संबंध नसतो त्याला आपण नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं. आणि मॉनेटरी ट्रान्झॅक्शनचे पुन्हा दोन प्रकार आहेत, एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन, म्हणजे रोखीचे व्यवहार आणि उधारीचे व्यवहार. अँड द नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन मीन्स विच डू नॉट इन्वॉल्व द मनी ॲट ऑल, दॅट इज barter transactions. Now see in detail what are the monetary transactions. The transaction which involves an exchange of money or money's worth directly or indirectly is called as transaction. म्हणजे ज्या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैशाचा संबंध येतो, पैशाची देवाणघेवाण होते, त्याला आपण मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणायचं. सो ओनली मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण फक्त पैशाशी संबंधित असलेले व्यवहारच बुक्स ऑफ अकाउंट मध्ये नोंद करणार आहे. म्हणजे यापुढे आपल्याला मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शनचा फरक समजणं आवश्यक आहे. म्हणजे कोणते व्यवहार आपल्याला हिशोबाच्या पुस्तकामध्ये नोंद करायचे आणि कोणते व्यवहार नोंद नाही करायचे. सो सी नेक्स्ट, कॅश ट्रान्झॅक्शन, रोखीचे व्यवहार. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली ऍट द टाइम ऑफ ए ट्रान्झॅक्शन. व्यवहार करते वेळी जेव्हा आपण पैसे दिले किंवा घेतले जातात त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणायचं. उदाहरणार्थ परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश फॉर रुपीज 15,000, आपण 15,000 रुपयाचा माल रोखीने खरेदी केला किंवा रोखीने सॅलरी पेमेंट केलेली आहे, पेमेंट ऑफ सॅलरी ऑफ रुपीज 5,000. हे दोनही उदाहरणं कॅश ट्रान्झॅक्शनचे आहेत. अँड सी क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ए क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड. हे महत्वाचं वाक्य आहे, कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली ऍट द टाइम ऑफ ए ट्रान्झॅक्शन, बट इट इज पेड ऑर रिसिव्ड ऍट अ लॅटर डेट. फॉर एक्झाम्पल, इथे तुम्हाला दोन व्यक्ती दिसतात, वन इज द सेलर अनदर इज द बायर. सेलर सेल्स गुड्स टू बायर on credit. Suppose the credit period is 1 month. म्हणजे सेलर काय करतो, बायरला माल विकतो, आपल्याकडून माल जातोय, परंतु बायर कडून आपल्याला काहीही पैसे मिळत नाहीये. सो इट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. फॉर एक्झाम्पल, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन रुपीज 8,000. अमनला 8,000 रुपयाचा माल विकला, माल गेला, पैसे आलेले नाही. सिमिलरली सोल्ड मशिनरी टू मिस्टर अजय
on credit for rupees 20,000. अजयला 20,000 ची मशीनरी विकली परंतु सध्या पैसे आलेले नाहीये. This is a credit transaction. Now see non-monetary transactions. The transactions which do not involve an exchange of money or money's worth, either directly or indirectly, are called non-monetary transaction. For example, an exchange of one thing against another thing is called as a barter transaction, non-monetary transaction. इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये याला आपण बार्टर सिस्टीम, मराठी मधून त्याला आपण काय म्हणायचं, येस बार्टर म्हणजे वस्तू विनिमय पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याकडे पैसा अस्तित्वात नव्हता त्यावेळेस आपण वस्तू विनिमय पद्धत अवलंबत होतो. वस्तू विनिमय मध्ये एखाद्या शेतकऱ्याकडे ज्वारी असेल आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडे जर टमाटे असतील तर ते दुसऱ्याला ज्वारी देऊन ते टमाटे घेतले जायचे. इथे कुठेही पैशाची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. सो वी विल रिकॅपिच्युलेट अगेन. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. सो बेसिकली ट्रान्झॅक्शन मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन द टू पर्सन्स, आयदर फॉर मनी फॉर मनी इज वर्थ. अँड द ट्रान्झॅक्शन इज क्लासिफाईड एज मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इज अगेन क्लासिफाईड एज कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीचे व्यवहार. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्यामध्ये पैशाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो. म्हणजे एकतर पैसे दिले जातात किंवा चेक दिलं जातं, डिमांड ड्राफ्ट दिला जातो. आणि कॅश ट्रान्झॅक्शन मीन्स व्हेन कॅश इज पेड इमिजिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहार करते वेळी पैसे दिले जातात किंवा घेतले जातात. अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन मीन्स कॅश इज पेड ऍट अ लॅटर डेट. कॅश इज रिसिव्ड ऍट अ लॅटर डेट. सो इन क्रेडिट ट्रान्झॅक्शन द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट बट कॅश इज नॉट रिसिव्ड सायमल्टेनियसली. ओके. अँड non-monetary transaction, it is the best example, barter system. In barter system, money doesn't involve at all. Now, dear students, if you like this video, please like, subscribe to my channel. Don't forget to share this channel to your friends. Thank you. Bye-bye.